सोलापूर शहरातील श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डातील एका व्यापाऱ्याची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याची माहिती उघडकीस आली आहे। साजिद मोहम्मद हुसैन अजमेरी राहणार मक्का मस्जिद सोलापूर विजापूर वेस यांनी जेलरो पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार आरोपी नजीब हमजा अंचलन राहणार केरळ फतेह हमजा अंचलन राहणार केरळ सोलापूर शहरातील सिद्धेश्वर मार्केट यार्ड यातील मुबारक टेंडर्स मधून वरील आरोपी नजीम हमजा अंचलन तसेच फतेह हमजा अंचलन यांनी 2,50,48,000 रुपयाचा मुबारक एजन्सी येथून कांदा खरेदी केला। त्यानंतर 20/10/2021 रोजी 2,50,48,735 रुपयाचा कांदा खरेदी केला। 23/11/2021 20/10/2021 रोजी 4,55,95,000 एवढ्या मोठ्या रकमेची कांदा खरेदी केली। फिर्यादी साजिद मोहम्मद हुसैन अजमेरी यांची श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड या ठिकाणी भारत ओनियन या नावाने कांद्याचा व्यापार सुरू असतो। फिर्यादी साजिद मोहम्मद हुसैन अजमेरी यांच्या म्हणण्यानुसार आरोपी नजीब हमजा अंचलन तसेच फतेह हमजा अंचलन यांनी वेळोवेळी आमच्या सोबत मार्केट यार्ड या ठिकाणाहून कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक ही केली होती, परंतु काही व्यवहारांमध्ये सुरळीत व्यवहार करून आमचा विश्वास संपादित करून नंतर आमच्याकडून 5 करोड रुपयाची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे उघडकीस आले। एकंदरीत आम्हाला व आमच्या सहकारी मित्रांना एवढा मोठा गंडा घालण्याच्या हेतूनेच आरोपी नजीम हमजा अंचलन फतेह हमजा अंचलन हे दोघे राहणार केरळ यांनी आमच्यासोबत सुरळीत व्यवहार करून आम्हाला 5 करोड रुपयाला गंडा घातल्याची फिर्याद शहरातील जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। त्याचबरोबर केरळमधील हे नजीम हमजा अंचलन तसेच फतेह हमजा अंचलन या दोन्ही भामट्यांवर जेलरोड पोलिसांनी भादवी कलम 420/406/34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास जेलरोड पोलीस करीत आहेत।